शेतकरी बंधूंनो नमस्कार. ॲग्रिकल्चरल फ्रेंड या यूट्यूब चॅनलवरती मी पांडुरंग मुकुंद तरंगे, बेस ॲग्रिकल्चरिस्ट, आपणा सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोश 80032 या ऊसाची लागवड केलेल्या प्लॉटबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जर ॲग्रिकल्चरल फ्रेंड या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा. शेतकरी बंधूंनो, समोरची जी लागण पाहताय ही लागण कोश 80032 या व्हरायटीची आहे आणि या कांडी लागण आहे 5x1.5 या अंतरावरती. आपण बरोबर कांडी लागण एक डोळा पद्धतीने केली होती. या ठिकाणी असं 1.5 फूट अंतरावरती आपण एक डोळा पद्धतीने कांडी लागण करून घेतलेली होती. तर यामध्ये आज जवळ 60 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि 60 दिवसामध्ये आपण आज जेटा मोडण्याचं काम करून घेतलेलं आहे या प्लॉटमध्ये. समोर आपण बघताय हा मोडलेला जेटा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय आणि जेटा या ठिकाणी असा मोडलेला आहे. इथं बघू शकताय तुम्ही क्लिअर एकदम बुडापासून व्यवस्थित जेटा हासाडून काढण्यात आलेला आहे. तर या प्लॉटमध्ये आपण पाठीमागं सुरुवातीला जमिनीची चांगल्या पद्धतीनं मशागत करून घेऊन यामध्ये आपण बेसल डोस टाकला होता. बेसल डोसमध्ये एकरी 1846 दोन बॅग पांढरा पोटॅश म्हणजेच MOP एक बॅग, 4 किलो फर्टेरा कीटकनाशक आणि 25 किलो पॉलिसल्फेट ICL या कंपनीचं यामध्ये वापरलं होतं आणि तो दोनदा त्या अवजाराच्या साह्यानं जमिनीमध्ये मुजवून घेऊन आपण या ठिकाणी 5x1.5 या अंतरावरती ऊसाची कांडी लागवण करून घेतली होती. शेतकरी बंधूंनो, समोरची ही कांडी लागवण आहे, रोप लागवण नाही, एवढं लक्षात असू द्या. 60 दिवसाच्या मानानं आपल्याला मिळालेला फुटवा देखील खूप चांगल्या पद्धतीनं भेटलेला आहे आणि फुटव्याची झालेली वाढ ही जवळजवळ जेटेच्या बरोबरीनं आहे. आपण या ठिकाणी बघू शकताय व्हिडिओत प्लॉट बऱ्यापैकी एकसारखा बसलेला आहे आणि या पूर्ण प्लॉटचा आज आपण जेटा काढून घेतलेला आहे. जेटाकोम काढल्यानंतर आपल्याला सगळे समसमान फुटव्याची वाढ भेटणार आहे आणि जेटा काढल्यामुळं एखाद्या ठिकाणी जिथं फुटवे कमी असतात त्या ठिकाणी आता अशा ठिकाणी आपल्याला फुटव्याची वाढ झालेली पाहायला भेटेल. तर शेतकरी बंधूंनो, आपण या लागणीला एका आळवणी ट्रेंचिंग आणि एक फवारणी केलेली आहे. तर यापुढील आपलं नियोजन या प्लॉटमध्ये असं असणार आहे की आपण या प्लॉटमध्ये आता इथून पुढे 4-5 दिवसाच्या फरकाने एक फवारणी करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ड्रिपच्या साह्यानं खताचं फर्टिगेशन सुरूच आहे आणि ते तसंच सुरू ठेवणार आहे. तर आतापर्यंत आपण या प्लॉटला 4-5 वेळेस युरियाच्या मात्रा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण दिलेल्या आहेत. तर या प्लॉटचे आणखीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेतच. तरी यानंतर देखील आपण या प्लॉटचे व्हिडिओ आपण अपलोड करत राहणार आहेत. तरी त्याच्या माहितीसाठी आपण आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा. काही अडचणी शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा, आम्ही त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. शेतकरी बंधूंनो, आपण ही व्यवस्थित नियोजन केल्यानंतर आपल्याही शेतातील ऊसाचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्यानंतर आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होऊ शकते. धन्यवाद.